लॉकडाऊन, पावनखिंड यांसारखे सिनेमे, रान बाजार सारख्या वेबसिरीज नंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येते. पण विशेष म्हणजे यावेळी तिची जोडी जमलीय अभिनेता वैभव तत्ववादी सोबत. बॉईज 3 सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक ऋषिकेश जोशी यांनी या सिनेमाची घोषणा केली आणि सिनेमाची कास्ट रिव्हील केली. पाहूया हा खास व्हिडिओ. मला वाचता येतच आहे, पण तरी मी ध्वनीबद्ध करतो. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित, निर्माते श्री दादासाहेब शिंदे, नमस्कार. राजेंद्र शिंदे सर नमस्कार, आणि नितीन वैद्य आता इंग्लंडमध्ये, आणि प्रस्तुत करते संजय छापरे, ते अमेरिकेत आहेत. आता ह्याच्यात माझं नाव नाही आहे. तर घेऊन येत आहोत नवीन काहीतरी. हे सिनेमाचं नाव नाही आहे. मी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. नाव जे आहे ते जाहीर होईल, ते सरप्राईज म्हणून ते येईल. पण कृपया हे नाव आहे असं छापू नका. नवीन काहीतरी नावाचा सिनेमा येतो असं नाही आहे. तर मी या सिनेमात काम कोण करणार आहे, तर मी आधी माझ्याबरोबर कथा आणि पटकथा ज्या माझ्या सहकारी लेखकांनी केलं, मी तेजसला बोलवतो. तेजस रानडे या सिनेमाचं संगीत देणार आहेत. अमित राज आणि ऍगनेल, सिनेमात काम कोण करते ते तुम्हाला मी सांगतो. माझ्या सिनेमात प्रमुख भूमिकांमध्ये आहेत वैभव तत्ववादी, संकर्षण कराडे, आलोक राजवाडे. तो आत्ता शूट करतोय त्यामुळे येऊ शकलेलं नाही आहे. आमची हिरोईन आहे प्राजक्ता माळी. आमच्या सिनेमात अजून जे अत्यंत महत्वाच्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये आहेत सन्माननीय विजय निकम, मंगेश कदम सुद्धा या सिनेमात आहेत, पण ते आता शूटमुळे आलेले नाही आहेत. आणि पुढचं नाव आहे द समीर पाटील. द समीर पाटील असं म्हटलेलं त्यांचं इन्स्टा अकाउंट आहे ते, त्यामुळे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली की असंच मला तुम्ही हाक मारा. तर आता या सिनेमामध्ये विजय निकम, समीर पाटील, मी, मंगेश कदम असे अनेक दिग्दर्शक, संकर्षण कराडे, अशा अनेक दिग्दर्शकांचा मिळून हा सिनेमा आहे. संकर्षण कराडे, ऋषिकेश जोशी, विजय निकम, समीर पाटील यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सिनेमाचं नाव मात्र अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. या सिनेमाच्या निमित्ताने वैभव आणि प्राजक्ता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वैभव आणि प्राजक्ताच्या या नव्या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.